जिल्हा स्तरावर निर्बंध लादण्याच्या केंद्र सरकारने राज्यांना सूचना दिल्यात, राज्यव्यापी लॉकडाऊन लावता येणार नाही असंही केंद्राने स्पष्ट केलंय. गृह मंत्रालयाने मंगळवारी याबाबत नवीन मार्गदर्शक तत्व जारी केली आहे. वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागांतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार नाही, महाविकास आघाडीकडे बहुमत आहे, तुमच्या कटकारस्थानाच्या स्वप्नाची पूर्तता होणार नाही असं म्हणत मंत्री नवाब मलिक यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आरएसएसच्या लोकांना फडणवीसांच्या कार्यकाळात मंत्रालयात अनेक महत्वाची पदं दिली गेली होती, त्यांच्या काळात किती भ्रष्टाचार झाला, त्यांना किती टक्केवारी दिली याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं नाना पटोले म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपच्या संजना सावंत यांची निवड झाली आहे, शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा त्यांनी पराभव केलाय. बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूवर मोठी कारवाई केली आहे, तब्बल 65,82,962 एवढी दारू जप्त करण्यात आली आहे. कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव यावर्षी शनिवारी 3 एप्रिलला होतोय, परंतु सध्या कोविड-19 वाढत्या प्रादुर्भावामुळे गाव मर्यादित साजरा होणार आहे. परदेशातून हापूस आंब्याला वाढती मागणी असून हॉलंड इथं 400 डझन आणि युके इथं 400 डझन आंबा मायकोद्वारे प्रथमच निर्यात करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गात 6,376 जणांनी कोरोनावर मात केली आहे, 209 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, आज आणखीन 24 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सिंधुदुर्गात कोरोनामुळे आतापर्यंत 180 जणांचा मृत्यू झालाय. आंबोलीत नांगरतास इथं श्री पालेकर यांच्या घराशेजारी हत्तींचं दर्शन झालं, सकाळी हत्तींचं दर्शन झाल्यानं ग्रामस्थात भीतीचं वातावरण आहे. कणकवली बसस्थानकात मंगळवारी एका महिलेनं आरडाओरड करत धिंगाणा घातला, तिनं एका व्यक्तीशी वाद करत धक्काबुक्कीही केली. सावंतवाडी तालुक्यातील आजगाव धाकोरा इथं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलाय, कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली ही महिला रुग्ण आहे. पुण्यातील प्रीती म्हस्के नावाच्या महिला सायकलपटूनं मुंबई चेन्नई कोलकाता दिल्ली आणि परत मुंबई असा सुमारे 6,000 किलोमीटरचा प्रवास सायकलनं पार करत विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. सचिन वाझे प्रकरणात एका संशयित महिलेचा समावेश असल्याचं समोर झालंय, ही संशयित महिला हॉटेल ट्रायडंटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे, या महिलेची ओळख पटवण्यासाठी एनआयए प्रयत्न करत आहे. टीआरपी घोटाळा प्रकरणी अर्णब गोस्वामी यांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टानं बुधवारी दाखल करून घेत त्यांना मोठा दिलासा दिलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत 2 दिवसांपूर्वी वर्षावरील कार्यक्रमाला उपस्थित असणारा अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात वाघांचं मृत्यू सत्र सुरूच आहे, नागपूर जिल्ह्यातील नागलवाडी परिक्षेत्राच्या रिसाला रेंजमध्ये एका वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी भाई जगताप यांच्याविषयी ट्विट करून निशाणा साधलाय. निलेश राणे यांनी भाई जगताप हे टपोरी असल्याची सडकून टीका केली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. देशात 60 आणि 70 च्या दशकात भारतात जवळपास 90% आयकर होता, मात्र तो कमी करून 30% खाली आणलाय. विकसित आणि विकसनशील देशांच्या तुलनेत भारतातील आयकर स्तर कमी असल्याचा दावा सुशील कुमार मोदी यांनी संसदेत केलाय. भारतात कोरोना विषाणूमध्ये बदल होत असून या विषाणूचा एक नवा प्रकार आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलंय. या नव्या प्रकारात डबल म्युटंट झालं असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या माहिती पत्रकात म्हटलंय. अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या यार्डात असलेल्या लोकल डब्यात धड नसलेलं शीर आढळल्यानं खळबळ उडाली आहे. अपहरण केलेल्या पीडित तरुणाला आरोपींनी लोखंडी रॉडनं मारल्यानंतर त्याला जबरदस्तीनं लघुशंका पाजण्याचा प्रयत्न केला गेला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानं त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ आजारी असणाऱ्या रुग्णांनी आजारावर मात केल्यानंतरही काही व्याधींना सामोरं जावं लागण्याची दाट शक्यता आहे. या कोरोना बाधितांना छातीत दुखणं, स्ट्रोक येणं आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचे आजार होऊ शकतात. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.